शांत आहे, माझ्याकडे जरा लक्ष दिलं गेलं पाहिजे. या छायाचित्रात तिचे वडील आहेत. खासदार रामदास तडस यांनी ज्या पद्धतीने तिच्याशी वर्तणूक केली, तिच्या वडिलांच्या समोर तिच्या बाळाच्या बापाचे पुरावे मागितले यावर त्या बोलतीलच, परंतु हे फार वाईट आहे, अपमानास्पद आहे. यामध्ये पूजा तडस यांचे वडील अगदी आत्ता या 2 महिन्यापूर्वी मृत्यूमुखी पडले. मोदीचा परिवार म्हटला जातो आणि हा सगळा परिवार उद्ध्वस्त केला जातो. हा कसला मोदीचा परिवार आहे? ही सगळी माणसं मला फार याच्यात काही बोलायचं नाही, परंतु ज्या एका चिमुरड्याला घेऊन ही मायमाऊली न्याय मागतीये, किमान या वेळेला तरी तिला न्याय मिळेल का? मी आपल्याशी बोलेलच, पण मी जरा पूजाताईंना विनंती करेल की त्यांनी काही भूमिका मांडावी. नमस्कार, मी सौ पूजा पंकज तडस, वर्धेचे खासदार रामदाजी तडस यांची सून. मागील काळामध्ये कशाप्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं. कशाप्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं. मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं. तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिली गेली, त्या फ्लॅटवर मला नेऊन टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. मी हे बाळ घेऊन, हे 17 महिन्याचं बाळ आहे माझं, एक खासदार माणूस, एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई DNA कर, तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावलं गेलं, ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिली गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिली गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले. इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं. त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार. म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता. आज हे माझे छोटंसं बाळ आहे, या बाळाला घेऊन मी दरदर भटकते. ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघरसुद्धा करण्यात आलं. म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी एका तान्ह्या लेकराशी राजकारण घडते, तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे जायचं? खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं. ओ, बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता, माझ्यासाठी सगळं राजकारण करता? जर खासदार साहेब म्हणतात, त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना 33% आरक्षण द्या, हां, त्याच्यानंतर ते म्हणतात की वुमन एम्पॉवरमेंट, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला न्याय का नाही मिळत? मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे, देश हा संपूर्ण माझा परिवार आहे. त्याच परिवारातले एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदाजी तडस त्यांच्या सभेसाठी 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत. मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते. मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या. या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा लोक म्हणतात की DNA कर, आज मी समाजासमोर जेव्हा जाते तेव्हा मला माझ्याकडे घाणेरड्या नजरेने लोक बघतात की या बाळाचा बाप कोण आहे. इतक्या घाणेरड्या शब्दामध्ये तुम्ही माझी अवहेलना करता. आज मी आहे, उद्या माझ्यासारख्या 10 पूजा समोर येतील. हे बाळ आहे माझं, या बाळाकडे बघा आणि मला सांगा माझं कुठे चुकते, माझा अपराध काय? माझ्यासारख्या मुलीला तुम्ही DNA मागता, करायला तयार आहे मी DNA. माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा, सर्व समाजासमोर करा, मी DNAला तयार आहे. पण माझी अशी अवहेलना, माझा असा अपमान तर करू नका. ॲटलिस्ट जे काही आहे ते सर्व मी तुमच्यासमोर मांडलं. कशा पद्धतीने लग्न झालं, काय झालं, मला साधं 2 वेळेचं अन्नसुद्धा देत नाही. या बाळाला दूध पाजण्यासाठी मला कणकेचा घाटा करून पाजावा लागतो, इतकी दयनीय अवस्था माझी करता. माझा दोष काय आहे ते मला सांगा. आणि ज्या लोकप्रतिनिधीचे तुम्ही त्यांची सभा घ्यायला जिथे वर्ध्यात येणार आहात,
तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या की एक लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही तर ते समाजाला काय न्याय देतील.